आपल्या भाषणात मोदी सरकारवर टीका करताना उद्धव यांनी बिल्किस बानोचा उल्लेख केला. त्यावरून भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी सडकून टीका केली. ठाकरे हे रायगडमध्ये हिरवे झेंडे फडकवताच दौरे करणार असल्याचं आम्ही आधीच म्हटलं होतं, असं शेलार यांनी ट्विट केलं. दरम्यान आपण पाहूया आशिष शेलार यांनी ट्विट करत काय नेमकं म्हटलंय. अखेर श्रीमान उद्धव ठाकरेंनी बिल्किस बानो यांचा वकालतनामा घेतलाच. रायगडच्या भूमीतून केलेल्या भाषणात बिल्किसवर दया दाखवलीच वा. आम्ही सकाळीच म्हटलं होतं की रायगडमध्ये हिरवे झेंडे फडकवितच दौरे करणार. आता रायगडमध्येच आहात तर हसीना पारकरच्या काही मालमत्ता आहेत का, त्याचीही एकदा चौकशी करून बघून या. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.